सध्या सगळीकडेच ऊसतोड सुरू असल्याने ऊसतोड कामगार आपले राहते घर गाव सोडून असतील त्या परिस्थितीत पोटापाण्यासाठी आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी ऊसतोड करताना पाहायला मिळतात. या ऊसतोडीसाठी महिला देखील आपला हातभार लावत असतात. वडूज तालुका खटाव येथील मंगला गोडसे यांच्या शेतामध्ये ऊसतोड सुरू असताना गोडसे यांनी कामगारांची विचारपूस केली असता त्यांना अवघ्या 15 दिवसांपूर्वी प्रसूती झालेली एक महिला काम करत असल्याचे समजले. हा सर्व प्रकार समजताच त्यांनी सदर महिलेचे कौतुक करून तिची ओटी भरून खारीक खोबरे देऊन सन्मान केला. नाव विक्रम रघुनाथ डाकणे, राहणार डाकणवाडी वडगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा नगर इथला आहे. आणि माझी सून इथं मी संघच व्यवसाय करतो ह्या ऊस तोडीचा. ऊस तोडायला तोडोपर्यंत संध्याकाळी 8 वाजता आमची मुलीची सुनाची प्रसूती झाली. 8 वाजेपर्यंत काम करून दवाखान्यात वडूजला नेली. मी वडूजगावची आहे. माझं नाव मंगला राजाराम गोडसे आणि गेले कित्येक वर्ष म्हणजे माझं लग्न 1989 झालेलं आहे. 80 सालापासून माझा व्यवहार असा चालू केला मी की अरे आपण शेती केली तर काय होईल, मग शेतीमध्ये थोडंसं लक्ष घातलं. आणि पूर्वी कराडपासून जाऊन येऊन मी थोडीफार शेती केली. आणि आत्ता माझे मालक राजाराम जगन्नाथ गोडसे हे रिटायर झालेले आहेत. भूकंप ऑफिस किंवा भारतीय मौसम विज्ञान केंद्र मुंबई पुणा याच्यातून ते रिटायर झालेले आहेत. आणि शेती शेवटी आम्ही इथं छोटंसं एक घर बांधलं, त्याच्यामध्ये आम्ही स्थायिक झालेलो आहे. परंतु शेतीची आवड मालकांना आणि मला असल्यामुळे आम्ही शेती करतो आहे. ह्यावर्षी पण आम्ही शेतामध्ये ऊसच केलेला आहे. त्या ऊसामध्ये तर हे अहमदनगर जिल्ह्यातून ढाकणवाडीतून हे आलेले आहेत हे लोक सगळे. तर हे सगळे मला खरोखर असं वाटतं की मला माझे वडील भेटलेत, आज मला माझी बहीण भावंड भेटलेले. परंतु ह्या समाजाकडे जर बघायचं म्हटलं तर कौतुकास्पद आहे. कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आज समाजामध्ये कष्ट करण्याची किती तयारी लोकांची करत नाही आहेत. आज सगळ्यांजवळ पैसा आहे, मुबलक घरदार आहेत, घरामध्ये वॉशिंग मशीन आहे, फ्रीज आहे, टीव्ही आहे, सगळं आहे. आज ह्या खरोखर ऊस टोळीचे जे लोक आपल्याकडे येत आहेत बघतायत, परंतु येतात थांबतात, कष्ट करतात. आणि सकाळी पहाटे 4 वाजले असून हे भाकरी भाजी भाकरी असेल, कदाचित यांच्याकडे चपाती तर दिसतच नाही, पण भाजी भाकरी इतकी गोडव्याने खातात आणि इतके शांततेने खातात की त्यांच्याकडे बघितलं की असं वाटतं की अरे 5 पक्वानाचं जरी ताट आपण जर खाल्लं तर अरे हे अळणी झालं, हे खारट झालं, हे कमी झालं, जास्त झालं. तर ह्या समाजाकडे जर आपण पाहिलं तर बघा बरं हे समाज म्हणजे काय आहे. अरे समाज म्हणजे फक्त ही आपलीच माणसं असतात. आपण जर ह्यांच्याकडे जर बघण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर हे खरोखर आपलीच माणसं असतात. परंतु बघताना आपण काय करतो, अरे काय तो बघितला तर कोयता घेतो, हाणतो कशावरती, ऊसावरती, मानतो मोळी, घालतो ट्रॅक्टरमध्ये आणि निघून जातो. परंतु तो जर आपले जर बहीण भावंड आई असेल, वडील असतील, ते जर आपल्या शेतात नाही आले, ऊस जर नाहीच जर तोडलाच तर काय होईल, काय करतील हे लोक, काही करू शकत नाहीयेत. तर मला असं वाटतं की समाजाने बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांनीच बदलावा. अरे हे कामगार म्हणजे हे कामगार कोणासाठी असं आपल्यासाठीच असतात. तर एक ह्या लोकांच्याकडं थोडस चांगल्या ह्यानी बघत जावा, सगळ्यांनी सहकार्य करावं आणि खूपच छान वाटतंय. त्याच्यातून ते काम करत असताना एक निदर्शन असं आलं की एक हे बाबा इथं उभे राहिलेले, त्या बाबांच्या गळ्यामध्ये माळ आहे. मला असं वाटलं की अरे हे बाबा माझे दुसरे तिसरे कोणीच असतील तर विठ्ठलाचे भक्त ज्याला आपण माऊली म्हणतो, तर त्यांना मी विठ्ठलाच्या रूपामध्ये बघितलं. आज त्यांना आपण माऊलीच म्हणतो ना सगळ्या पंढरीच्या वाटेवरती. तर मग असं वाटलं की अरे या बाबांना काहीतरी विचारावं. मग बाबांना म्हटलं बाबा तुमचं गाव कुठलं काय करते. बाबांनी सगळी गावाची माहिती सांगितली. परत बाबांना म्हटलं मुलं किती, सुना किती, नातवंड किती. बाबांनी सगळी सर्व हकीकत सांगितली. परत मला असं कळलं की अरे 17 दिवसाची सून, अरे डिलिव्हरी झालेली आणि ती काम कशी करते. पण ज्यावेळेला प्रत्यक्ष बघितलं, अगोदर कधी कधी आपण फक्त पाहिलेलं असतं, ऐकलेलं असतं, त्यावेळेला विश्वास पटतो आणि पटत नाही आहे. परंतु ज्यावेळेला मला असं प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं असं वाटलं, अरे आतून कळवळ आला की 17 दिवसाची महिला अरे ऊस तोडते ती. आणि बघितल्यानंतर मला खरोखर इतका आश्चर्याचा धक्का बसला की भगवंता, अरे फक्त जर पोट आणि पोटाला जर भूक जर नसती दिली आणि तोंडाला जर चव दिली नसती तर हे करण्याचे प्रसंग आला नसता. रे कळवळा वाटला आतून आणि असं वाटलं की अरे ह्यांचं
गरिबाचा वाली कोण आहे, आपणच जर थोडं वाली झालं तर. मग त्या लहान बाळाला मी बघितलं, अक्षरशः माझे फोटो काढायचे वाटले, मी काढूनही माझ्या मोबाईलमध्ये घेतले. आणि परत असं वाटलं की नाही, उद्या आपल्याला यायचं ना या बाळाला काहीतरी ड्रेस घेण्याचा. त्या बाळाच्या आईला ना खरी खोबरं मला द्यायचंय. अरे परमेश्वर, माझ्याकडे जे खूप मी श्रीमंताची नाही आहे, पण मनाने मी मोठी आहे, साधी राहणी, उच्च विचार आहेत माझे. परंतु त्याच्यातून असं वाटलं की आपली जी काय साडी असेल तिला द्यायला काय हरकत आहे. मी त्यांना साडी घेऊन आले तिच्यासाठी खरी खोबरं, भलं ते पावशेरच असेल, परंतु देण्याची एक म्हणतात ना आपल्याजवळ खूप काही आहे करोडो रुपये, परंतु देण्यातली भावना तरी असावी. आणि मग मी ते खारी खोबरं घेऊन आले, तिला कापडणारा ओटी भरली. त्या बाळाला कसा का होईना, साधा का ड्रेस असेना, तो घातल्यावरती माझं मन आतुरतेने खरंच भरून आलं आणि त्यांना खूपच आनंद झाला. आणि आजच्या सुना बघा तुम्ही, आणि त्या आजच्या सुनाचं जर बघितलं तर कल्पना करू शकत नाही. जर डिलिव्हरी झाली तर अरे तीन तीन चार चार महिने त्या कॉटवरून उतरत नाहीत. अरे गरम पाणी, मी पाणी गरम पाणी तांब्याभर घ्यायचं ना, अरे मला गरम पाणी नाहीये, आरडून ओरडून सगळं घर डोक्यावरती घेतात. आणि घर नुसतं डोक्यावर घेत नाहीत, नाही जर दिलं तर आदळत आपटत काहीतरी बसतात. त्यांच्याकडे बघितलं की असं वाटतं की अरे काय हे जीणं, काय हे जीवन आहे यांचं. आणि त्यांना आईशारामात बघा, मोलकरीन असते, ती कपडे धुवून जाते, भांडी घासून जाते, चार जण त्यांना स्वयंपाक पाणी करून देत असतंय. परंतु ह्या गरिबांचं काय, आज जर बघितलं तर फार मोठं वेगळं चरित्र दिसलं, चित्र पण वेगळं दिसलं. काय तर म्हणे, ऊस, ऊसाची शेती. आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर मला असं वाटलं की अरे हे सकाळपासून किती राब राब राबतायत, त्याच वेळेला ह्यांना चार पैसे मिळत असतील. आता त्यांच्याकडून मी ऐकल्यानंतर असं वाटलं की अरे किती हे कष्टमय जीवन आहे. परंतु हे आजोबा बघा, ह्या आजोबांच्याकडे जर बघितलं तर मी ह्यांना माझ्या सासऱ्यांच्या रूपामध्ये, माझ्या आजोबांच्या रूपामध्ये, माझ्या वडिलांच्या रूपामध्ये मी बघितलं. येताना एक छोटंसं कहाणा भेट असं वाटलं की त्यांना फेटा द्यावा. आणि अनिल दादा गोडसे आहेत माझ्या शेजारी, तर त्यांनी शेवटी काय केलं की म्हटलं कुंकू थोडंसं लावून त्यांना द्यायला हरकत नाही, त्यांना दिलं. आम्हाला किती आनंद वाटला.